दुर्मिळ असतात. दुर्मिळ वस्तूची व्याख्या काय की जी सहज उपलब्ध होत नाही किंवा त्याचं रिप्रोडक्शन नसतं असं आपण दुर्मिळ वस्तू. मग आता अशा दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करत ती लॅब तयार झाली. मग आता आम्ही काय करायचं, कशा पद्धतीची गणिताची लॅब करायची की प्रत्येक गोष्ट बघा आम्ही काय म्हणतो मी आग्रह आहे की नाही मला माहित नाही पण प्रत्येक गोष्ट छान वाटत एमएससीबीचा लॉन्ग फॉर्म असा होता अपेक्ष केला होता मंडे टू संडे एव्हरीडे एव्हरीडे बस प्रत्येक गणिताच्या टॉपिकवर आणि प्रत्येक टॉपिक मधल्या प्रत्येक कंटेंटवर आपल्याला मॉडेल तयार करता येईल. मला काय वाक्य म्हणतो मी प्रत्येक गणितातल्या कंटेंटवर आपल्याला मॉडेल तयार करता येईल. मग त्या अँगलला आपण थोडासा विचार करूया. सोपं काय आपल्याला सगळ्यात स्वस्त आहे कागद. ओके हा सर तुम्ही आहे आपण विद्यार्थी आणि शिक्षक कुणी डोक्यात आले मारायचे आपल्याला मागे मागे लगेच सांगू शकतोय आकार कसला आहे कसा नक्की. ओके क्लिअर हरणार आहे लक्ष द्या क्लिअर. काय झाली पट्टी तयार झाली आणि आपल्याला जी भेटली समांतर. ओके आता सर्वांना हे काम देतो आपण हा पेपर आहे आयत आहे आपण असा झाला तो आयत हे सर नो असा झाला तर आयत का बोला ना हे सर नो यस मला बोललं की छान वाटतं. हा आता सर तुम्ही असं झाला आणि फार कसं भरायचं माहिती हा बरा बरा आणि कसं ट्राय करा रिपीट केलं काय नाही दुसरी बाजू नाही नाही आणि मी कडे हा टाक बरा मी म्हणतो आणि याला काहीतरी हे झालं असेल जादू केली वाटतो सर हॅलो क्लिअर हा माझं घेत आहे यात काहीतरी वेगळं आहे वाटते इकडे काय शिकलो काय शिकलो हा मी उभं फाटल्यानंतर ते फाटतं आणि आडवं गेल्यानंतर फाटत नाही. आता मी माझ्या हातात नाही मी पण या सगळ्या गेले असंच होणार आहे का सोपं पण काय हा समांतर उभे आडवे दोन गोष्टी आहेत गणित यातनं शिकत जायचं आहे सोप्या सोप्या गोष्टीतनं शिकत जायचं की छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला गणित करता येतं. आता वेळ कमी दिला आहे सरांनी सांगितलं हौस खाणार 20 मिनिटाचा येतं सर पुन्हा एक पेपर घेतो बघा आणखी एक मला पार्टनर पाहिजे कोण येणार मी घेतो कोण येणार सर मार्केट वरन परत गणित आलं कुठे काय अनुभव खाल्लं माहिती असेल परत मी आणखी कधी पाहत होतो आणखी कोणी येते बस सर तुमच्याकडे कधी सर तुमच्याकडे
आता त्याचे सेंटर ना फोल्ड करायचं आहे, सेंटर फोल्ड केला की सेंटर, हां फोटो सेंटर करत आहोत आणि मोजा किती सतून बंद करा, सांगा मोजा मोठ्या मोजलं मुलांनी मोजलं पाहिजे मोठ्या आपण म्हणतोय ना, हा सगळ्यात मोठं दिलं पुढे निघाले हा सर तुम्हाला लहान दिले मी, हा किती झाले फक्त सहा किती सहा हा मोठ देऊन फोन काय का मला काय समजलं ना, मोठं देऊन फोन सात तुमचे म्हणून पहिला मला घेतो होत नाही होत नाही बोल असे जर 13 मुलं घातले असते ना तिने तुमचं विश्व विक्रम झाला असता, एका गणित टीचर आणि मॅडमांनीच असे 13 फोल्ड घालून त्यांनी विश्वविक्रम केला, मला फोल्डिंगचं परिणाम सरांनी सांगितले म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जर असं 42 गाड्या मी घातल्या तर चंद्र आपल्याला असा दिसेल, 42 गाड्या जर मी अशा घातल्या त्या कागदावर मी सुजलो तर चंद्र आपल्याला असा दिसेल खाली, कारण 2:42 400,000 काहीतरी अमुक तमुक किलोमीटर होते मिलीमीटर असतात, कारण 0.1 mm मिलीमीटर धरलं आपण तर ते चंद्राच्या वर जातं आणि आपलं इथलं अंतर आहे 3,00,000 आय थिंक समथिंग काहीतरी आहे आणि आपण जातो 400,000 फक्त 42 गाड्या घातल्या, किती सुंदर गणित आहे हे शिकवायचं आहे मुलांना पुस्तकात, तर तुम्ही सगळे शिकवताय पुस्तकाच्या बाहेरचं शिकवता यायला पाहिजे छान असो, एक गोष्ट सांगतो काय करू तुम्हाला ते समजा कारण 20 मिनिटात सांगायचं आहे, माझा विषय तर आवडत आहे बरं ठीक आहे, आपण नोटांच्याकडे येऊ, आपण देवाणघेवाण म्हणजे नोटांच्या संदर्भात येऊ, नोटा सगळ्यांच्याकडे नोटा सगळ्यांच्याकडे असतात, नोटा सगळेजण वापरतात, मला मी प्रश्न एक विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर देत आहे, ओके सांगा मला त्या नोटेवर किती अंकी नंबर असतो याला माहिती आहे हात वर करा, नोटेवर किती अंकी नंबर असतो गणित शिक्षक आहे आपण एनिबडी टेल, नोटेवर किती अंकी नंबर असतो हा नोटांचा संग्रह आपल्या गणित लॅबच्या दृष्टिकोनातून बोलतोय किती अंकी नंबर असतो गणित शिक्षक लास्ट आहे सरांनी नोट काढून दिली व 50 सर किती अंकी नंबर असतो 6 अंकी नंबर व्हेरी गुड, मग त्याच्यामध्ये आपल्याला अशा काही नोटा नंबरच्या गोळा करता येतील विषम संख्या सम संख्या ऑड नंबर्स इव्हन नंबर्स प्राइम नंबर्स, आता इथून करू बघायला सुरू करू नाही खरी गोष्ट आहे, माझ्या माझ्याकडे नोटा जर तुम्ही बघायला लागला तर किमान 1.5 तास लागतात, इन्कम टॅक्स वाला कोण नाही ना अंकांची सुंदरता आपल्याला बघता यायला पाहिजे नोटांच्या माध्यमातून शोधता यायला पाहिजे, मग त्या नोटांच्या मध्ये 6 अंकी नंबर आहे, आता इथे मी नोटा अंकात होते मग मला एक सांगू शकतात की नोटांचा नंबर सारखा असू शकेल नाही असू शकेल नाही वेगवेगळ्या सिरीजचे असू शकते, म्हणजे गाडी नंबर 40-50 आणि कुणाचं 40-50 असू शकेल पण सिरीज वेगळी असू शकते, आता हे माझ्याकडे नोट आहे 50 आता हे मिळवायला काय करायला लागेल वगैरे सगळे सांगत बसत नाही, 50 नोटात सगळे नंबर 35 आहे, आता हे कसं शोधायचं सगळे नंबर 35 आहे 0000 सगळं 35 सिरियल वेगवेगळे नंबर 35 आहे, आता कन्याकुमारी पासून केरळपर्यंत कुठल्याही माणसाच्या खिशामध्ये नोटा या असणार आहेत, 35 नंबरची नोट शोधायची कशी आणि ही नोट
माणसानं हातात घेतलेच नाहीत. आणि या सगळ्या खरे आहे. मी आता ज्या नोटा दाखवणार आहे ते सगळ्या खरे नोट आहे. ह्याला कुठेही फोल्ड नाही. आपण नोट सापडले की लगेच फोल्ड करून ठेवतो, कारण भारत सरकारचं पैसे जाऊ द्या. नोट खराब व्हायचे नाही. त्याला कसला कागद वापरतात, दिशाई कसली वापरतात, ते कुठं प्रिंट होतं, या सगळ्या त्याच्यावर आणखी एक लेक्चर होऊन जाईल. मी नंबर्सबाबत बोलतोय की सगळे अंक 35 आहेत. मग त्यांनी सांगितलं सिरियल नंबर वेगळे आहेत. व्हेरी गुड. आता याच्यामध्ये सुंदरता कशी आणता येईल? एक 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 शून्य एक दहा, दोन 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 शून्य वीस, तीन 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 शून्य तीस, चार 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 शून्य चाळीस, असं नऊ 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 शून्य नव्वद. आता एक गोष्ट लक्षात असेल की ह्या नंबर म्हणजे 1 लाख. 1 लाख नोटातून ही नोट मिळणं, दुसऱ्या 1 लाख नोटातून ही नोट मिळणं, आणि अशा 10 लाख नोटातून ही नोटचा सेरी सिक्वेन्स तयार होतो. ओके, तर असे जे नंबरांची सुंदरता आहे, तुम्ही कधी पहिला नंबर बघितला? सगळं सुरू येत, आपल्याकडे नोट येत नाहीत. आपल्याकडे 450 रुपयाचा पण गेला असेल कॉईन आहे. भारतानं छापलेला म्हणजे तयार केलेला 450, 550, 350 रुपयाची कॉईन्स आहेत. आपल्यापर्यंत ते पोचत नाही. आता पहिल्या नंबरचे म्हणून किती भारी, आज बघायचं सुख आहे. सगळे 01, सगळे 02, सगळे 03 आणि 10 पट, म्हणजे 0 ते 10 सगळा सिक्वेन्स. किती भारी. म्हणजे ही जी सुंदरता आहे, ही बघण्याची सुंदरता आहे. मी का दाखवतोय, माझं पैसे जास्त म्हणून नाही आहे, माझा पगार तेवढाच आहे सगळ्यांना आपल्या एवढा आहे. हे का दाखवतोय मी? आपल्याला आपला दृष्टिकोन बदलायचा. माझ्याकडे ना 26 जानेवारी, मी मस्तपैकी 26 जानेवारी 1950, 26-01-50 नेहमी प्रजासत्ताक दिनाला ना माझी नोट त्या नोटीस बोर्डवर लावतो. 15 ऑगस्ट 1947, 15-08-47 15 ऑगस्ट दिवशी लावतो. छान वाटतं, मुलं पण बघतात ह्या नंबरची नोट. माझ्या शाळेतल्या किमान 20 बरोबर मुलांनी नोटा शोधल्या, कुठल्या? त्यांच्या स्वतःच्या बर्थडेच्या. त्याला पण करता येतं ना. 05-01-77 माझी जन्मतारीख आहे. मग 05-01-77 सांग किती नंबर आहे माझ्याकडं ना. 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये सगळ्याचे नंबर 05-01-77. लग्नाचा वाढदिवसाची नोट आहे, बायकोच्या वाढदिवसाची नोट आहे. नंबरांची सुंदरता आपल्याला याच्यात बघायला मिळते. मग अशी चॅलेंज दिलं होतं आता तुम्हाला पुन्हा एक चॅलेंज देतो. प्रवीण सर, माझ्याकडे पहिली नोट आहे 66A 66A 66-03-22. पहिलं 66A काय झालं? प्रिफिक्स नंबर झाला. आणि 66-03-22 हा त्याचा सिरियल नंबर आहे. दुसरी नोट आहे माझ्याकडं, नंबर पुन्हा एकदा ऐका, 66A 66-03-22. मग तुम्ही म्हणलं ना मला की तुमचा प्रिफिक्स वेगळा असेल. बघा, दोन्ही नोटा या सेम नंबरचे आहेत. काय वेगळं पण आहे मग? दोन्ही पण 1 रुपयाचेच आहेत असं पण नाही. असं पण असू शकतं ना 1 रुपये 10 रुपये वेगवेगळे असू शकतात. पण याचा दोन्हीचा पण नंबर सेम. काय बदल असू शकेल? प्रोडक्शन त्यांचं इयर वेगवेगळं असू शकतं. व्हेरी गुड. त्याचं इयर वेगवेगळं असू शकत. म्हणजे हे 2012 साली छापले असेल, की 2013 साली छापले असेल, ते पण सेम आहे. मग यात नक्की डुप्लिकेट आहे ना? शुअर. खरे आहे, या सगळ्या नोटा खरे आहेत. कारण याचे गव्हर्नर चेंज असू शकतात, गव्हर्नर चेंज असू शकतात. तिसरी गोष्ट, गव्हर्नर जरी सारखे असले, इयर जरी सारखं असलं, नंबर जरी सारखे असले, शक्यता हो. आता सगळे सुज्ञ ते जास्त काय सांगत नाही. तर मग याचे इयर वाईज तरी एक फरक असू शकेल, गव्हर्नर चेंज असू शकेल. आणि तिसरी गोष्ट, इथं आतमध्ये आपण जर बघितलं असेल, इथं एल आणि इथं पण एल आहे. इथलं जे फेट एल आणि एम आहे त्यात फरक असू शकतो.
त्यात फरक असू शकतो. तर ती या दोन कारणांनी तीन कारणांनी त्या नोट्या सारख्या असू शकतात. तर हे एक रुपयाच्या नोट्यांच्या नंबर सारख्या संदर्भात मी तुम्हाला बोलतो. काही नंबर्स आहेत इंटरेस्टिंग, तर हे दाखवतो. नोटांची सुंदरता बघा किती भारी आहे. सगळं 7771 7772 असं 9 पर्यंत, परत 7671 7772 इथून 9 पर्यंत, परत 5559 पर्यंत, 4449 पर्यंत आणि 2229 पर्यंत. हे नंबर्स आपलं लक्ष आता आता असं झालंय ना मला की त्या नोटांच्या कलरकडे सुद्धा लक्ष जाते, फक्त नंबरवर जातो पाहिजे आणि मग नोट कुठली किती रुपये ती कर एवढी नजर आपल्याकडे बसायला पाहिजे. हे काळा दाखवतोय आता इथं पण आहे नोटांचं. सगळ्या 2 रुपयाच्या नोट आहेत, सगळ्या 5 रुपयाच्या नोट आहेत सांगायची गरज नाही. पण ह्या ह्या पानाचं वैशिष्ट्य काय, तर हे 2 रुपयाची जो नोट आहे तर ह्या 2 रुपये नोटाचे ज्यावेळी ही छापायला सुरू झाली आणि ज्यावेळी ती बंद झाली की तेवढे जेवढे गव्हर्नर्स झाले त्याच्यामध्ये ते सगळ्या गव्हर्नरची नोट आहे. तसंच सेम 5 रुपयाचं इथं प्रत्येक गव्हर्नर हा वेगवेगळा आहे. म्हणजे गव्हर्नर थ्रू सुद्धा आपण गव्हर्नर वेगवेगळ्या पद्धतीचे आपण नोटा त्या संकलित करू शकतोय. मी आता सांगितलं की 10 रुपयाची जुनी नोट, याचा नंबर आहे 101 202 303 404 909. आता या 1000 नोटामधून आपण ते कलेक्ट करू शकतोय. आता हे जास्त दाखवत नाही नोटाच बाजार. आता एक सिक्वेन्स दाखवतो की जो आय थिंक महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे असेल. सगळ्या 10 रुपयाच्या नोट आहेत, त्यात काय विशेष आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की 6 अंकी नंबर आहे पहिली नोट. याच्या पुढची नोट आहे 03 04 05 04 05 06 असं शेवट 97 98 99 महाराष्ट्रात एकही नोट मिसिंग नाही. त्यातलं कुठली एकही नोट यात मिसिंग नाही आणि एकही माणसानं वापरलेली नाही. आता आम्ही सुद्धा या नोटांना हात लावताना स्टॉक्स वापरून वापरतो कारण ह्याला फुल झाला की आमच्याकडनं व्हॅल्यू कमी होते. युएनसी कंडिशन म्हणतो आम्ही का. आता आता एक बंडल आता ह्याचा 22 वर्षा उलट 01 02 03 02 03 04 त्याचाही सगळा बंडल. परत याच्यामध्ये आपण काय वेगळं पण आणू शकतो. 447 447 445 445 म्हणजे डबलिंग नंबर त्यातल्या नोटा शोधू शकतो. बरोबर, म्हणजे इन्क्रीज डिक्रीज सेम नंबर मिरर नंबर पण यात शोधता येईल. मिरर नंबर शोधता येईल ना. इथं 7 आहे, इथं 5 आहे, इथं 4 आहे, इथं परत 7 5 4 मिरर नंबर त्याचा बंडल करता येईल. मग काही आपल्याला आवडते नंबर असतात 786 111 108 त्याच्या नंबर सुद्धा शोधता येतील. संविधानामध्ये असं लिहिलं नव्हतं की खेळाडूंना भारतरत्न पुरस्कार देता येतो, कुठेही नव्हतं. त्यानंतर काय झालं, संसदेमध्ये ठराव मान्यता करण्यात आला. माणसानं एवढ्या उंचीवर असावं ना की पुरस्कार मागायला लागले पाहिजेत. आपण पुरस्काराच्या घरी मागायला लागायचं आणि मग त्यांनी ज्यावेळी ठरवलं संसदेनं की यांना द्यायचं का, एवढं काम मोठं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन इथं अमेरिकेमध्ये क्रिकेट खेळला जात नाही, त्यावेळी त्यांनी त्यांच्याबद्दल सचिन तेंडुलकरबद्दल एक विधान काढलं होतं. काय विधान काढलं होतं, काय म्हणलं होतं विधान, मला क्रिकेट अजिबात आवडत नाही. काय म्हणतात बिल क्लिंटन, मला क्रिकेट अजिबात आवडत नाही पण माझ्या देशाचं उत्पन्न सचिन तेंडुलकर खेळत असताना 60% कमी का होतं म्हणून मी क्रिकेट पाहतो. सचिन तेंडुलकरचा खेळ पाहतो, देशाचं उत्पन्न 60% कमी होतं सचिन तेंडुलकर खेळताना अमेरिकेत. एवढा मोठा महान व्यक्ती आहे आणि त्यावेळी त्यांना भारतरत्न पुरस्कार
दिला गेला त्यावेळी एका पत्रकारानं फोन केला की सर तुमची मला मुलाखत घ्यायला यायची. ठीक आहे, वेळ ठरलं, सगळं ठरलं, आता बाकी काय सांगत असेल. त्या ठरलेल्या टायमिंगला ते आलेत पत्रकार सचिन तेंडुलकर सरावत आवरत होते आणि ते हॉलमध्ये येऊन बसले. मग आता बसल्यावर काय करायचं, पत्रकार पेशवचे पेन काढला त्या हॉल वगैरे जर हॉलमध्ये सगळे मेडल्स सगळ्या ट्रॉफ्या वगैरे सगळं काय काय असेल त्यांच्याकडे विचार करायचा. मग त्यांनी सगळी माहिती द्यायला सुरू केली. सचिन तेंडुलकर येऊपर्यंत काय करायचं, 10 मिनिटं सगळी माहिती घ्यायला सुरू केली. माहिती घेत सगळं 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 घेतलं, सगळं झालं, म्हणजे सगळं होतं. पहिली सेंच्युरी मारलेली, मी इंग्लंडच्या राजाकडनं मिळालेली ट्रॉफी वगैरे सगळ्या ट्रॉफ्या, भारतरत्न दिलेला पुरस्कार तिथं ते लावलं होतं का सगळं. आणि मग या सचिन तेंडुलकर आले, आल्यानंतर म्हणले हा बोला आता काय काम विचारा, काय प्रश्न विचारायचे. त्यावेळी ते म्हणजे आता माझं सगळी माहिती तुमची सगळी झाली आहे, सगळंच तुमचं आहे, लहानपणापासून सगळंच येत आहे, काय आता विचारायचं, फक्त एकच प्रश्न विचारतो. काय प्रश्न विचारतो, काय प्रश्न विचारला बघा, की एवढ्या सगळ्या पुरस्कारामध्ये सगळ्यात मौल्यवान किंवा तुमच्या दृष्टीकोन महत्वाचा पुरस्कार कोणता, अपेक्षित काय भारतरत्न, येस ऑर नो, येस, भारताचा रत्न. ते अपेक्षित होतं. सचिन तेंडुलकर जागेवरून उठले, पुढं पुढं निघाले, पहिलं 100 शतक मारलेलं, वर्ल्ड कप जिंकलेली ट्रॉफी बिप्पी सगळं गाड्या बिड्या सगळ्या काय काय जे आहे ते सगळं पुढं 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 गेले. आणि पुढं गेल्यानंतर तिथं एक डबी होती, ती डबी काढली, टोपन उघडलं आणि त्याच्यामध्ये 8 कॉइन्स होते, नाणी होती. आणि हे मला या सगळ्या पुरस्कारांपेक्षा मौल्यवान वाटतं. पत्रकार म्हणजे हे सत्य घटना सांगतो, हे 8 रुपये बघितलं, चांदीचा आहेत काय सोन्याचा आहेत काय कोणी येते, सेम 1 रुपयाचं सर. मग त्याचा प्रश्न सगळंच विचारलं का. त्यावेळी त्यांनी सचिन तेंडुलकरनी सांगितलं, ते म्हणाले मी ज्यावेळी शाळेला होतो ज्यावेळी माझे गुरु काय नाव ते रमाकांत आसरेकर, ते रमाकांत आसरेकर सर त्या स्टंपवर एक नाणं ठेवायचे 1 रुपयाचं आणि खेळायला लावायचे, मला बॅटिंगला द्यायचे आणि बॉलच बॉलिंग टाकायचे. आणि बॉलिंग टाकलं की बॉल टाकायचे आणि बॉल टाकल्यानंतर 5 मिनिटं झाली 10 मिनिटं झाली की बोल्स निघायचे 5 आणि बोल्स निघाली की रमाकांत आसरेकर सर म्हणायचे तू बॉलरनं जो बॉल टाकला ज्यानं दांडी उडवली तो कॉइन्स तुला घे. मग तो बॉलर कॉइन घ्यायचा आणि मग मधल्या सुट्टीमध्ये म्हणायचं मला रमाकांत आसरेकर सरांचा 1 रुपया मिळाला, मला रमाकांत आसरेकर सरांचा 1 रुपया मिळाला, माझ्याकडे काहीच नाही. मग मी घरात बॉल बांधला, प्रॅक्टिस सुरू केलं, जिथं जिथं वेळ मिळतो तिथे तिथं बॉल बॅट घेऊन खेळायला लागलो. घर असू दे, अंगण असू दे, कुठे असू दे, जिथं वेळ मिळेल तिथं बॉल बॅट. आणि मग एक दिवस असा आला की अखंड 2.5 तास खेळत होतो आणि माझी बोल कुणी काढली नाही. त्यावेळी रमाकांत आसरेकर सरांनी विसल वाजवली आणि विसल वाजवल्यानंतर म्हणाले सचिन तो पॉईंट तुझा आहे. आणि मग तो कॉईन हातात घेतल्यानंतर बाकीच्याकडे 1 पॉईंट 2 पॉईंट 3 पॉईंट 8 पॉईंट झाले. आज जो दिसतोय ना सचिन तेंडुलकर त्या कॉईन्समुळे दिसतोय, त्या रमाकांत आसरेकर सरांच्यामुळे दिसतोय. आणि म्हणून मला हे कॉईन सगळ्या पुरस्कारांपेक्षा महत्वाचे वाटतात. त्याच्याही पुढचं आजच्या इथून असणाऱ्या मुलांना सांगतो, ज्या ज्यावेळी रमाकांत आसरेकर सरांचा वाढदिवस असतो जगात सचिन तेंडुलकर कुठेही असू देत, त्या दिवशी ते दिवसभर त्या सरांच्या जवळ असतात, सरांची सेवा करतात. विद्यार्थी असा असावा आणि गुरु असा असावा, त्याचं एक उत्तम उदाहरण मला सांगायचं आहे. तर असे सचिन तेंडुलकरांनी 100 शतकं मारली, बघा काय म्हणतो 100 शतकं मारली. आणि 100 शतकं ज्या ज्या तारखेला मारली त्या त्या तारखेच्या सगळ्या नोटा मागे पडल्या. ठीक आहे, जरासा चार्ज करू होतो. आपल्याला गणित लॅबसाठी चार्ज महत्वाचे आहेत. मग चार्ज कसले महत्वाचे आहेत, सरांनी आता सांगितलं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आहेत, सूत्र आहे, आपलं सगळं ठरलेलं आहे, फिक्स आहे सर. गणित प्रयोगशाळा अशी असावी की त्या गणित प्रयोगशाळेतून जीवन जगण्याची कला आहे. मला एका माझ्या क्लासमेटनं सर प्रश्न विचारला
ते जाऊ आमच्या ग्रामपंचायतीचे जसं बुद्धन सदस्य झाले माझा क्लासमेट आणि मला म्हणलं सर गेट टुगेदर काय ते हायस्कूलचं गणित शिकून काय उपयोग झाला अवघड काम झालं काय त्याला कसं समजून सांगायचं काय ते एक्स वायचा काय उपयोग झाला नाही मला मला काही जमलंच नाही की दहावीनापासून ग्रामपंचायत सदस्य झाले हुशार असते ते काय उद्योग माहित होत ठीक आहे मुद्दा असा मग मला असे प्रश्न विचारायला अपेक्षित आहेत की पृथ्वीचं वजन कसं केलं असावं पृथ्वीचा परी कसा मोजला असावं आपण टेप धरला नाही मग पृथ्वीचं वजन कसं केलं कुठला तराजू आणलेला का प्रश्न पडत नाही कांद्याचं कडूपण कसं मोजलं जातं मधाची गुणवत्ता कशी ठरवली जाते चटणी तिखट झाली म्हणजे किती झाली माणूस आनंदी झाला म्हणजे कसा झाला किती झाला माणूस दुःखी झाला म्हणजे किती झाला कसा झाला आणि किती झाला किती प्रत्येक गोष्टीत किती शब्द आहे लक्षात घ्या आपण मुलांना समजावून सांगितलं माझ्याकडे असे 350-400 कधी लागले तर सांगा जॉरस देऊन टाकले तो ते जॉरस काढ पृथ्वीचे वजन कसे मोजतात डिटेल्स आहे सर मानवी आनंदाचे मोजमाप आपण कसे करतो आपण हसतो नाटके असू दे पण हसतो हसल्या तिथं आपल्या चेहऱ्याचं जे स्माईल होतं त्यावेळी जे आपले लेंथ कमी जास्त होते त्याच्यातून आपल्याला मेजरमेंट करता येतं एवढे नुसते टायटल्स वाचलं तर कुठलाही मुलगा असा म्हणणार नाही की गणित उपयोगाचं नाही दुसरा हवेचे वजन किती आहे आपण हा प्रयोग करून दाखवतोय हवेला वजन असतं तिसरा साखरेची गोडी कशी मोजतात कारल्याची कडुता कशी मोजली जाते भूकंप दर्शक